वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतीय दर्शन महासभा आणि आशियाई दर्शन संमेलनाचा आज केंद्रीय शिक्षण आणि विदेश राज्यमंत्री डॉक्टर राजकुमार रंजन सिंग यांच्या उपस्थितीत समारोप झाला समाजामध्ये मानवी मूल्य रुजवण्याचं आणि गुणवत्तापूर्ण जीवन अंमलात आणण्याची गरज आहे आणि ही गरज मूल्य शिक्षणातूनच पूर्ण होऊ शकेल आणि शिक्षणातून चारित्र्य निर्माण झालं पाहिजे असं मत सिंह यांनी व्यक्त केलं नवीन शिक्षण पद्धती आणि जी ट्वेंटीचा उल्लेख करून एक धरती एक कुटुंब आणि एक भविष्य साकारण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी विद्यापीठामध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या मीडिया समय विशेष वृत्तपत्राचं सिंह यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं या चार दिवसीय संमेलनामध्ये पर्यावरण स्वातंत्र्य आणि उत्तरदायित्व या विषयावरची चर्चा झाली यामध्ये दिल्ली केरळ आसाम मणिपूर महाराष्ट्र बनारस उत्तर प्रदेश आणि बिहार इथले जवळपास चारशे पन्नासहून अधिक तज्ज्ञ आणि विद्यार्थी सहभागी झाले